नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे दिवाळी, तर सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांकडून तुमच्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जाऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर दिवाळीची कामांची सुरुवात झालेली आहे, पूजाही माझी झालेली आहे आणि आरती वगैरे सगळं करून झालं आहे. दोन्ही कुकर लावले आहेत, एकामध्ये डाळ पालक भात आणि दुसऱ्यामध्ये पुरणाची डाळ लावलेली आहे. ती मी लवकरच करून ठेवेल, कारण की त्याला वेळ लागतो. वेळ लागत नाही, त्याची भांडी जास्त निघतात. मग ते सगळं काम मी पुरण आधीच बनवून ठेवेन आणि जो संध्याकाळचा स्वयंपाक आहे तोही 4-5 वाजेपर्यंत झाला पाहिजे असं मी आत्ता विचार केला आहे. पण कामं करता करता इतका उशीर होऊन जातो की वेळ कमी पडतो, म्हणून आज जरा पटापट कामं करायची आहेत. तर नाश्ता अश्विन आणि रियांशचा झाला आहे. अश्विन गेले आहेत थोडंसं सामान आणायला बाहेर, जे आज लागणार आहेत तर ते आणतील. त्यानंतर तोरण वगैरे होईल. जवळपास 9 वाजलेत आता आणि लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढं तुमच्याशी शेअर करता येईल ना तेवढं मी सगळं शेअर करेल. कारण बरेचदा असं होतं की कामाच्या घाईत व्हिडिओ शूट करायचं राहून जातं, कंटाळा करतो कारण इकडे उशीर होत असतो त्यामुळे. पण जेवढं करता येईल तेवढं मी करेलच. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग. तर पटापट सकाळी उठून थोडंसं घर आवरलं आणि ज्या बेडशीट्स घेतल्या होत्या त्यापैकी ही एक बेडशीट्स. या बेडवर तर ती परफेक्ट आली आणि छानही दिसते. पण हा जो मास्टर बेडरूम आहे तिथे बेडशीट्स आलीच नाही, छोटी पडत आहे. कारण हा बेड त्या बेडपेक्षा थोडासा मोठा आहे म्हणून यावर ती बेडशीट आली नाही. आणि मग जुनीच, म्हणजे जी ऑलरेडी टाकलेली होती तीच टाकावी लागली. तर या बेडसाठी आता परत 2 बेडशीट्स वेगळ्या घ्याव्या लागतील. तर आता मी उंबरठा पुसून घेते, त्यानंतर उंबरठा लेपण मला करायचं आहे. आणि आज दिवाळी, लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे आणि ती मेन प्रवेशद्वारातूनच करत असते. तर प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ क्लीन राहिले तर पॉझिटिव्ह एनर्जी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. तर बाहेरचा परिसरही झाडून पुसून छोटीशी रांगोळी काढणार आहे आणि दोन्ही दरवाजे पुसून मेन प्रवेशद्वाराची मी पूजा करणार आहे, उंबरठ्याची पूजा करणार आहे. आणि आज पावलंही मला लावायची आहे. तर पावलं माझ्याकडे बरेच दिवसापासून ठेवून होती, ती दाखवते. तर उंबरठा लेपण करायच्या आधी मी आता ही लक्ष्मीची पावलं लावून घेणार आहे. दिवाळीच्या खास दिवाळीच्या दिवसाची वाट बघत होते, तर ही ऑलरेडी आहेत. आणि दरवाजावर शुभ लाभ जे दिवाळीच्या दिवशी लावतात ते ऑलरेडी इतकं छान लागलेलं आहे की ते काढायची इच्छा नाही, म्हणून ते तसंच राहू देणार आहे. फक्त आता लक्ष्मीची पावलं लावते आणि त्यानंतर मग हळदीचं लेपण करून मला छान छोटीशी रांगोळी काढायची आहे. तर मध्ये अशी मी रांगोळी काढली आणि साईडला फुलांची रांगोळी काढलेली आहे. तर रांगोळी माझी सकाळी सकाळीच काढून झाली आणि असं माझं मेन एंट्रेन्स माझा मी छान सजवला आहे. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले, कारण सकाळचंच जेवण व्यवस्थित होतं, रात्री जेवण नीट होत नाही. म्हणून साधा स्वयंपाक करणार आहे, डाळ पालक चपाती आणि भात. आणि पटापट जेवून सकाळचं जेवण आवरलं की मग संध्याकाळच्या जेवणाची प्रिपरेशन होते. जेवण झालं, भांडीही आवरून झाली आणि संध्याकाळसाठी थोडीशी तयारी करून ठेवली आहे. जसं भजनसाठी कांदा कापून ठेवला, त्यानंतर भाजी करणार आहे त्याचीही मी तयारी करून ठेवली, म्हणजे मसाला भाजून ठेवला. तर सगळा स्वयंपाक करण्यामध्ये जवळपास 1.5 तास तरी जाईलच. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर पुरणपोळी करायला थोडासा वेळ लागतो, पण आज मी जास्त पुरणपोळ्या करणार नाही आहे. आणि खूप सारा स्वयंपाक आपण करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण संध्याकाळी जेवण तसं होत नाही. म्हणूनच सकाळी प्रॉपर असं जेवण केलं की सकाळचं जेवण व्यवस्थित होतं, रात्रीचं जेवण व्यवस्थित होत नाही. खूप उशीर झालेला असतो आणि एवढे सगळे पदार्थ पाहून ते खायची इच्छा होत नाही, म्हणजे जो करतो ना त्याला तर नाहीच होत. तर आता मॅच बघताना थोडंसं झोप आल्यासारखं वाटत होतं, म्हणून उठले आणि म्हटलं की चला थोडीशी तयारी करून ठेवते. आणि आज केस धुतले, तर जेव्हा केस धुते तेव्हा असे थोडे फुगल्यासारखे वाटतात. बघा, थोडेसे असं वाटतात की दाट केस आहेत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर ते थोडे नरम पडतात. तर आता मी माझ्यासाठी साडी काढून ठेवते. यावर्षी साडी घेतली नाही, तर ज्या साड्या आहेत त्यांच्यापैकीच एखादी साडी. साडीवर नीट स्वयंपाक करायला जमत नाही किंवा मग बाकीचं पूजा मांडायलाही मला जमत नाही. तर अशी साडी बघते की जी कम्फर्टेबल असेल आणि म्हणजे दिवाळीच्या हिशोबानेही बघावी लागेल थोडीशी चांगली. तर तसंही मी पूजेचं पहिलेच एका जागी काढून ठेवते, म्हणजे साडीत मला तेवढं होत नाही म्हणून. आणि स्वयंपाक तर आधीच केलेला असतो,
तर चला मग आता साडी बघते पहिले आणि त्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे ज्यासाठी मला इतके दिवसात वेळच भेटला नाही, शेवटी वेळेवर ही गोष्ट करावी लागणार आहे। तर ही साडी काढते आणि हलकी नाही आहे साडी, जरा भारीच आहे, पण एकचदा घातली आहे म्हणून म्हटलं की चला, कलरही जरा चटक आहे म्हणजे लाईट्समध्ये थोडा चांगलाही दिसेल। आणि साडी ही सुजितच्या रिसेप्शनमधली साडी आहे, त्यानंतर ही साडी घालण्यातच आली नाही म्हणजे जवळपास आता 1.5 वर्ष होईल, 1.5 पेक्षाही जास्त तेव्हापासनं घालण्यात आली नाही। मग म्हटलं चला आता हीच साडी घालते आणि चांगलीही आहे, पूर्ण पदर त्याचा असा आहे, तर घातल्यानंतर दिसेलच। तर यावरचं सगळं पेटीकोट वगैरे सगळं काढून ठेवते आणि ज्वेलरी काही जास्त घालायची गरज नाही। हे काल आणलेलं मंगळसूत्र, काल नाही परवा, आणि एक मोठं मंगळसूत्र घालेल आणि कानातले बास। त्यानंतर यावरच्या बँगल्स बघते, आहेतच बहुतेक, तर त्याही काढून ठेवते आणि रियांशचे कपडे एकदा काढून ठेवते। बऱ्याचशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करायच्या राहून जातात आणि मग वेळेवर करता करता इतका उशीर होऊन जातो, म्हणजे दिव्यात वाती टाकणे, तेल टाकणे, हे सगळं काम मी आता रियांश किंवा अश्विन दोघांना सांगणार आहे। आणि पूजेचं मांडता मांडता जवळपास 1 तास लागतो, असं वाटतंय की लवकर झालंय सगळं, पण शेवटी वेळ तीच होणार आहे। बाकीची सगळी कामं मी केलीत पण स्वतःकडे लक्ष द्यायला किंवा मग स्किन केअर करायला अजिबात वेळ मिळाला नाही, म्हणून आता मी झटपट फेस रेझर यूज करणार आहे आयब्रोज आणि अप्पर लिपसाठी, कारण आयब्रोज बरेच असे वाढले आहेत। तर पटापट आता फेस वॉश करून येते आणि ॲलोवेरा जेल लावून फक्त फोरहेड, आयब्रोज आणि अप्पर लिप करते। आणि याचा व्हिडिओ मी तुमच्याशी आधी शेअर केलेला आहे, त्याचे डूज अँड डोंट्स, बेनिफिट्स आणि म्हणजे त्यांनी काय काय फायदे होतात आणि काय काय नुकसान आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलं आहे। पण कधीकधी जेव्हा अशी इमर्जन्सी असते किंवा मग खूप घाईघाई तयारी करावी लागते तर या गोष्टी मी यूज करते, अदरवाईज मी फेस रेझर आता जास्त यूज करत नाही। झालं, थोडासा त्रास होतो पण मी आयब्रोज थ्रेडिंगनीच करते, तर आता घाई आहे म्हणून फेस रेझर यूज करते। फेस रेझर कसं यूज करायचं, कुणी यूज करायचं आणि कुणी नाही करायचं, त्याचे फायदे नुकसान या सगळ्या गोष्टी मी माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। त्याच्यासाठी मी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर केला आहे। जर तुम्हाला फेस रेझर यूज करायचं असेल तर ते व्हिडिओ नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीही व्हिडिओजची लिंक देते। तर इथे माझं इमर्जन्सीमध्ये होणारं काम झालं आहे, त्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला म्हणजेच मॅच बघत बसले आणि मग स्वयंपाक आवरून घेतला, तर सगळं करता करता 4:30 वाजले होते। मग चहाही करून घेतला म्हणजे भांडी सगळी एका साईडला धुतली जातात आणि ओटा क्लीन राहतो। त्यानंतर थोडीशी डेकोरेशनची तयारी, डेकोरेशन मीन्स जिथे पूजा मी मांडणार आहे तिथे फुलांची रांगोळी काढून घेते, कारण ही जी टाईल आहे WPC त्यावर मला आयडिया नाही आहे की रांगोळी काढली तर लाल रंगाचे किंवा मग हिरव्या रंगाचे डाग पडतील का, म्हणून मी ती रिस्क घेणार नाही आहे। म्हणूनच मी अश्विनला यावेळी जास्त फुलं आणायला लावली होती। तर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेते आणि फुलांची रांगोळी तशी नेहमी काढल्या जात नाही, दिवाळीच्या वेळी, दसऱ्याच्या वेळी किंवा मग काही फंक्शन असेल तर फुलांची रांगोळी काढल्या जाते आणि छानही दिसते, म्हणून अशी छोटीशी मस्त फुलांची रांगोळी काढली आहे आणि मध्ये माझी पूजा मांडणी होणार आहे। आणि हे सगळं करताना तोपर्यंत मी अश्विनला दिव्यांमध्ये तेल आणि वाती टाकून ठेवायला सांगितलं, कारण साडी नेसल्यानंतर माझ्याकडून ते काम होत नाही। तर आता साडी नेसायच्या आधीच जे काही पूजेसाठी सामान लागणार ते सगळं एका जागी आणून ठेवलं होतं, तरीही काही ना काही गोष्टी राहतातच। तर आता मी पूजा मांडणी करून घेते आणि पूजा करताना सगळ्यात आधी दिवा लावून घेते। कोणतीही पूजा करताना सगळ्यात आधी दिवा लावायला पाहिजे, मग ती रोजची आपण देवघरातली जी पूजा करतो तीही करताना सगळ्यात आधी दिवा लावायचा। आणि सगळं सामान काढून ठेवलं होतं, त्यानंतर मग मी माझी तयारी करून घेतली, साडी नेसून घेतली आणि पूजा मांडायला जास्त उशीर लागत नाही जर सामान सगळं आपल्या जवळ काढून ठेवलं असेल तर। यावेळी रियांशनीही मला बरीचशी हेल्प केली, कारण तो फटाक्यांसाठी इतका जास्त एक्साइटेड आहे की लवकर जायचं आहे या नावाने तो माझी हेल्प करत होता। तर ते दिव्यांमध्ये तेल तर टाकून ठेवलं होतं आणि मॅच जरा एंडिंगला आली होती त्यामुळे अश्विन मॅचमध्ये बिझी होते, त्यांना आवाज देत होते तरी तो कानापर्यंत त्यांचा आवाज काही जात नव्हता, म्हणून रियांशच बिचारा हेल्प करत होता। तर दिवेही त्यांनी लावून घेतले, तोपर्यंत माझी सगळी पूजा मांडून झाली। Thank you.
सगळीकडे जेवढे शक्य होतील तेवढे दिवे लावलेत। लाइटिंग तर लागलेलीच आहे, पण या दिवशी दिव्यांचंही महत्त्व आहे म्हणून दिवे लावून घेतले, पूजा केली आणि आता आरती चालू आहे। ऐसा नहीं करते, अच्छे से ले एक नंबर जो ऐसा मतलब आज जल जाता ना जल नहीं काड़ा होते एकदम कम को करते हैं मारा नीचे जाएगा ना तो चप्पल बिल्कुल नहीं उतारना, समझ में आया? वो तेल जो वो पे है ना ब्लॉक से पहनना और कभी उतारना मत उसको, मारो के इसको एक तर देवाला नैवेद्यही चढवून झाला। त्यानंतर यांश खाली जाऊन आला, कुणीच नव्हतं म्हणून मग आम्ही ठरवले की जेवूनच डायरेक्ट खाली जायचं, कारण यांश लवकर घरी येत नाही आणि राहिली होती फक्त भजी आणि वडे तळायचे, कारण ते गरम गरमच छान लागतात। बाकीच्या सगळ्या गोष्टी गरम गरम म्हणजे गॅसवर गरम करता येतात म्हणून भजी तळून घेते। त्यानंतर जेवलो आणि जेव्हा बाल्कनीमधून बघितलं इतका धूर दिसत होता, पण लाईटिंगही तेवढी छान दिसत होती। पॉल्युशन हो गया, पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर श्रीयांशला लगेचच खाली जायचं होतं, फोटोही काढू दिले नाही नीट, जे काढले दोन चार तेच मला खूप छान रील्स बनवेल फोटो काढेल, पण घाईघाईत काहीच होत नाही। आणि त्याला खाली जायचं होतं म्हणून तो एकटाच खाली बघून आला की कोणी आहे का, पण कोणीच नव्हतं म्हणून आम्ही जेवून घेतलं। तर जेवणही झालं, आता आरामात खाली गेलं की मग 11-11:30 जरी वाजले तरी काहीच प्रॉब्लेम नाही। जर जेवायचं राहिलं तर मग ते एक डोक्यात असतं की जेवायचं राहिलंय, 11 वाजले खूप उशीर होतोय, आणि तसंही यावेळी काही जास्त जेवण जात किटके आहेत। अरे बापरे काहीच नाही दिसत। बिना बताए उसने किया ना। चलो
जहाँ छुप जा। फटाके फोडून जस्ट आलोत, 11:30 वाजलेत आणि बरंच झालं की जेवून गेलोय। आता फक्त गॅसवरचा थोडासा पसारा आहे तो आवरायचा आहे आणि रील्स जर मला मिळाले तर मी 1-2 रील्स करणार आहे। बाकी आजचं सगळं व्यवस्थित झालं, छान मस्त मोठी पूजा दिसती आहे आणि परत सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आजचा व्लॉग इथेच संपवते, आता थोडंसं आवरते, उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग। चला तर मग उद्या भेटूया, बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर।